subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. कोरोना का प्रकोप दिन ब दिन बढ़ ही रहा है, ऐसे में रमजान भी शुरू है। अब इसमें लोगों की सुरक्षा के ऊपर विशेष ध्यान देते हुए पूर्व महापौर सुधाकर सोनावने व उनकी टीम के माध्यम से मुस्लिम बांधव का विशेष ध्यान देते हुए एक अलग पहल उठाई है। मुस्लिम बांधव का रमजान का पवित्र महीना शुरू है, ऐसे में कोरोना काल को देखते हुए पूर्व महापौर सुधाकर सोनावने व पूर्व नगर सेविका रंजना सोनावने के द्वारा रबाले प्रभाग क्रमांक 19 व 20 में मुस्लिम बांधव को घर घर जाकर फल वितरण कर रोजा इफ्तार करा रहे हैं और एकता भाईचारगी का संदेश दे रहे हैं। इस विषय की अधिक जानकारी देते हुए पूर्व महापौर सुधाकर सोनावने ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की है। भावना सगळ्यात महत्त्वाची आहे की माणुसकी जिवंत राहिली पाहिजे आणि सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील आम्ही तो प्रयत्न केला। आम्हाला असं वाटलं होतं की यावरती इफ्तार पार्टी करता येईल, परंतु मागच्या वर्षाप्रमाणेच या वर्षी देखील कोरोनाचं संकट मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे लोकांनाही बाहेर जाता येत नाही, लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे पवित्र रमजान महिन्यामध्ये संध्याकाळच्या वेळेस दिवसभर ह्या उन्हाळ्याच्या परिस्थितीत माणूस ज्यावेळी उपास धरतो आणि संध्याकाळच्या वेळेस त्याच्याकडे उपास सोडायला, कारण डायरेक्ट पाणी जर पिलं तर ते काळजाला लागू शकतं आणि त्यामुळे न परवडणाऱ्या गोष्टी आहेत, जसं कलिंगड आहे, खरबूज आहे किंवा का हे आहे, ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक सर्वसामान्य माणसाला परवडत नाही, त्याच्या आवाक्या बाहेर आहेत। मग अशा वेळेस आपण कुठंतरी थोडं पुण्याचं भागीदार व्हावं ह्या भावनेतनं मागच्या वर्षी देखील आपण घरपोच त्यांना इफ्तारीचं जे सामान आहे ते दिलं होतं। यावर्षी देखील या डॉक्टर गौतमीने घरोघर जाऊन ते त्या ठिकाणी दिलेलं आहे। कार्यकर्ते आमचे तिच्याबरोबर होते, कार्यकर्ते प्रत्येकजण ह्या सगळ्या संकट काळामध्ये मागच्या वर्षी देखील उभे होते, आजही उभे आहेत आणि त्यामुळे आम्ही कुठल्याही परिस्थितीत हे पाहत नाही की कुठल्या जातीचा, धर्माचा, कुठल्या पक्षाचा आहे। जे जे उत्सव आले त्या त्या लोकांना किंवा वर्षभर, आज 14 महिने झाले, या 14 महिन्यामध्ये एकही दिवस कुठल्याही प्रकारचा खंड पडू न देता सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पूर्णपणे देण्याचा प्रयत्न करतो। ही काय अपवाद गोष्ट आहे की इफ्तार लोक करतात, इफ्तारच्या पार्ट्या वगैरे, परंतु खरा इफ्तार जो आहे संध्याकाळी ज्यावेळेस रोजा सोडतो आणि त्यावेळेस कलिंगडाचं एक पोट जिभेवर ठेवल्यानंतर त्या माणसाला जे वाटतं ते सुख, ते पुण्य निश्चितपणे आपल्याला मिळणार आहे आणि त्यामुळे मी तर आव्हान करेल की हा जो कष्टकरी माणूस आहे त्याला इफ्तारीचं सामान घेणं शक्य होत नाही। अशा वेळेस निश्चितपणे जे काही दानशूर आहेत त्यांनी अशा लोकांना मदत करावी, मदतीचा हात पुढे करावा। मी सर्व बांधवांना विनंती करतो, मला माहीत आहे की तुम्ही रमजानमध्ये ज्यावेळेस रोजात असता त्यावेळेस तुम्ही वॅक्सिनेशन करून घेणार नाही, परंतु जसा आपला रमजान संपेल त्यावेळेस तातडीने आपण वॅक्सिनेशन करून घ्यावं आणि जी कोरोनाची लढाई संपूर्ण देश किंवा राज्य लढतं आहे त्या लढाईमध्ये आपण सहभागी होऊन स्वतःचा बचाव करावा। प्रभाग क्रमांक 19 व 20 इथे विविध जाती धर्माचे लोक राहतात। गेले 25 वर्ष सातत्याने मी माझ्या लहानपणापासून इथे जेव्हा रमजानचा पवित्र महिना चालू असतो त्यावेळेस माझे वडील दरवर्षी इथे इफ्तार पार्टी अरेंज करताना मी लहानपणापासून पाहिलं आहे। मात्र हे गेले 2 वर्ष आपल्या सगळ्यांसाठीच फार कष्टाचे गेलेले आहेत। आपण सर्वजण कोविड-19 ह्या विषाणूपासून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहोत, त्याच वेळेस आम्ही अशी इफ्तार पार्टी घरोघरी करण्याचा यावेळेस प्रयोजन केलं। मागील वर्षी देखील असाच प्रयत्न केला होता आणि यावेळेस इफ्तार पार्टीचं सामान सोबत देत असताना आम्ही त्याबरोबर एक मेसेज देखील दिला। आपण पाहिलं असं एक लेटर होतं, त्या लेटरमध्ये आपण प्रत्येक नागरिकाला
जो 45 अभाव आहे त्यांना वैक्सीनेशन घेण्यासाठी आपण लोकांना त्यांचं प्रबोधन करत आहोत. व्हिडिओने साई पवार साथ पंकज बेनवंसी की रिपोर्ट आवाज टुडे नवी मुंबई. सब्सक्राइब टू आवाज टुडे. क्लिक ऑन द बेल आइकन फॉर लेटेस्ट नेशनल एंड इंटरनेशनल बजिंग न्यूज़.